त्याचा हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असते. पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्याच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे. हे काही राजकीय नेत्यांचं त्याचं काम नाही. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं आगामी दोन्ही निवडणुकांची सुद्धा तयारी सुरू केली आहे. जवळपास 150 जागा त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. आतापासून त्यांनी 2 वर्ष अगोदर तयारी सुरू केली. आपली महाविकास आघाडीच्या वतीनं काय तयारी असेल किंवा प्रयत्न आहे महाराष्ट्रात की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेसचा करावी. आणखी काही राजकीय पक्ष पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत, आणखी आणखी निर्णय घेतले नाही. पण अनेक प्रश्नावर आम्ही सगळे एकत्र अवसरांना भूमिका घेतो, तशी उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायला काही अडचण येणार नाही. गेले महिनाभर राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे एकमेकाची मनं दूषित झालेली आहेत. आणि कालच सुप्रियाताईंनी आवाहन केले की मी आता फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे हे कुठंतरी थांबवावं, त्याची सुरुवात मी माझ्या पक्षापासून करते. आणि ताईंच्या ज्या आव्हानाला सगळे पक्ष प्रतिसाद देतील किंवा हे वातावरण निवळण्यास मदत होईल का? अन्य पक्ष उदाहरणार्थ भाजप आणि काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी, भाजप आणि उद्धव ठाकरे ग्रुप शिवसेना असे प्रश्न आले ते तर सगळ्याच होणार, तो काही थांबणार नाही. वाद नेत्यांमधला वाद आता एकेरीवर जाताना दिसतोय, एकमेकांना नागड करू अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. असं आहे की सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असते. पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्याच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे. हे काही राजकीय नेत्यांचं त्याचं काम नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली ठीक आहे.